ब्रेकनंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आयएनएस विशाखापट्टणम या भारताच्या 7,500 टन वजनाची स्टेल्थ विनाशिका समारंभपूर्वक नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये कमिशनिंग समारंभ माझगाव नौदल गोदीमध्ये झाला आहे. तर विशाखापट्टणम या विनाशिका श्रेणीतील अत्याधुनिक युद्धनौकेमध्ये सर्व प्रकारच्या शत्रूंना सर्व बाजूने चकवा देत 8,000 सागरी मैल विना थांबा प्रवास करण्याची क्षमता आहे. तब्बल 7,500 टन वजनी आणि 164 मीटर लांब असतानाही कुठल्याही रडारमध्ये सहज टिपली जाणार नाही हे विशाखापट्टणमचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. किरीट सोमय्या पिंपरीमधील भाजप कार्यालयात आले होते. यावेळी हे आंदोलन करण्यात आलं आहे. त्याची सीदृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून. किरीट सोमय्या हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी आलेले होते. भाजपच्या एका कार्यक्रमासाठी ते आलेले होते. मात्र त्याचवेळी शिवसैनिक सुद्धा तिथं पोहोचल्याचं पाहायला मिळते. शिवसैनिकांनी गर्दी केली आणि हातामध्ये काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली आहे.